नमस्कार, मला पण मेथीची पातळ भाजी करतोय, मस्त, अगदी कमीत कमी मसाल्यात, बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम, दुसऱ्या भाजीची गरज नाही अशी. सगळेजण आवडीने खातील, लहानपासून मोठ्यांपर्यंत. या मसाल्यात करून बघा एकदा. त्यासाठी आधी मसाला करून घेऊ. भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत मी. या प्रकारे जर मसाला केला तुम्ही वाटून, तर शेंगदाणेही कमी लागतं आणि भाजी दाटसर होते. कुठली रसा भाजी. जिरं घेतलंय 1/2 चमचा, लसूणच्या पाकळ्या आणि तिखट मिरची घेतली. थोडं पाणी टाकून मस्त वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा मसाला. असं मसाला वाटून घेतला मी, थोडं पाणी घालून. तशीच मेथीची भाजी निवडून ठेवली. सॅनिटाईज कशा करायच्या भाज्या, तो आपण मागच्या व्हिडिओ बघितला आहे. मेथीची भाजी निवडताना फक्त पुढचे कोवळे कोवळे पानच तोडायचे. फक्त असंही नाही तोडायचे, थोडीशी बारीक देठ राहू द्यायची. त्याच्यातच टेस्ट असते आणि जीवनसत्वही असतं. नुसतंच पानं घेतलं तर चव नाही येते एवढी भाजीला. ती पाण्यात टाकून ठेवली म्हणजे खालचे पिवळे पानं असतात ते काढून घ्यायचे. त्याच्याने पित्त वाढतं शरीरातलं. कढीत 1 चमचा तेल घातलंय मी. गॅस चालू केला आहे, तेल तापतंय. तेल थोडं जास्तच घ्यायचं मेथीची भाजीला, जे मस्त चविष्टही लागते. आणि मेथीची भाजी पातळ खाल्ल्याने, एक टिप देते तुम्हाला, जास्त पातळ भाजी खाल्ल्याने गॅस होतात, म्हणून तेल थोडं जास्त वापरायचं. तेल तापलं म्हणजे थोडीशी हळद, दुसरे फोडणीला मसाले नाही घालायचे आपल्याला. सगळे वाटून घेतले आपण. या प्रकारे वाटून मसाले शेंगदाणे वाटून जर घेतले तुम्ही, या प्रकारे करा एकदा. मेथीची पातळ भाजी परत परत अशी भाजी बनवणार तुम्ही. तुम्ही 2 टेबलस्पूनचं शेंगदाण्याचं कूट जर घातलं असतं, एवढी घट्ट भाजी कधी झाली नसते. याप्रमाणे करून बघायची भाजी. कधी तुम्हाला कमी शेंगदाणे वापरायचे असतील किंवा कमी असतील जवळ, असे थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचे. या कढईला हीट कमी लागते, कमी गॅसवर लवकर तापते, लवकर होतात पदार्थ. विनोद कंपनीची आहे, जाहिरातनी करत पण चांगली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तेल सोडायला लागलं मसाला, जास्तही नाही तेल सोडणार कारण आपण पाणी घालून मसाला वाटलेला आहे. त्यात पाणी टाकून घ्यायचंय जेवढी पातळ पाहिजे तुम्हाला तेवढी. ते भांड्यातलं पाणी, थोडा मसाला होता त्याच्यात पाणी टाकून तेही टाकून घेतलं. एक 1/2 चमचा मीठ, तुम्ही जेवढं मीठ वापरत असणार तेवढं. एक छोटी जुडी होती मेथीची, त्यासाठी एवढं पाणी घेतलंय मी पातळ. खूप पातळ पण नाही खायची, तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे वाहत होतो त्या मेथीचा. पातळ भाजी खाल्ल्याने कधीतरी पातळ खायची, पण या प्रकारे खाल्ली तर नाही होणार कारण शेंगदाणे घातले आपण त्याच्यात. मस्त उकळून घ्यायची, 3 ते 4 मिनटं आधीच उकळून घ्यायची. मी तेलात का नाही टाकली मेथी, तेलात फोडणीत नाही टाकली, ती पण एक टीप आहे. त्याच्याने कडू होते थोडी मेथी, लहान मुलांना नाही आवडत ना. अशी उकळी येऊ द्यायची. पूर्वीच्या बायका अशा पद्धतीने करायच्या भाज्या, त्यांना सगळं टेक्निक माहिती होतं. याच प्रकारे अंधणात टाकायच्या मेथीची भाजी. आपण प्रत्येक भाजी फोडणीत कळसून घेतो, फोडणीत परतून घेतो. जीवनसत्वही नष्ट होतं काही प्रमाणात त्याच्याने. उकळी आली छान, आपण हे पाण्यात भिजून ठेवलेली मेथी पाणी काढून घ्यायचं सगळं. आणि अजून एक टिप सांगते, मेथीची भाजी चिरल्याने त्याची चवीत फरक पडतो. अशी कुडल्यानेच आवडते आमच्याकडे कुडलेली मेथी. चिरली म्हणजे तिची टेस्ट एकदम चोथा चोथा सारखा होऊन जातो. कमी गॅस ठेवायचा, फक्त एक उकळी येऊ द्यायची. देठ नखाने बघायचं शिजलंय का नाही, टोचून बघायचं नख त्याला बाहेर काढून. खूप वेळ पण नाही शिजवायची मेथीची भाजी. मस्त कलर किती सुंदर दिसतोय. एक 3 मिनिटं झालं,
एवढी शिजू देते मी भाजी, जास्त नाही शिजवायची मेथीची भाजी. मस्त असे दांडे ट्रान्सपरंट व्हायला लागल्या म्हणजे शिजल्या असं बघायचं, मस्त शिजलंय. जास्तही चोथा नाही करायचा शिजून, आणि फार घट्टही नाही करायची शेंगदाण्याचं. ते शेंगदाण्याची चटणीची टेस्ट येईल. अशी मेथीची मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत गाला मोडून खायची, गरम गरम मोडून. दुसऱ्या भाजीची गरज नाही.